26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात जो जी आर काढला आहे त्या जी आर विरोधात हरकती नोंदवण्याचे काम सध्या महाराष्ट्रातभर चालू आहे. ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल? 26 जानेवारी 2024 रोजी जो काही अधिसूचना काढण्यात आली आहे त्यामुळे कायद्यात रूपांतर होऊ शकतो या दृष्टीने त्यांनी ते हालचाली केलेले आहेत. परंतु ओबीसी समाजाकडनं याला पूर्णपणे विरोध आहे. कारण जे काही त्यांचा अधिसूचनेमध्ये जे नमूद केलेलं आहे त्याला पूर्णपणे ओबीसी संघाकडनं किंवा ओबीसी समाजाकडनं विरोध असा आहे की ह्या गोष्टींच्यावर हरकती घेण्याचं आता काम चालू आहे. मला एक थोडंसं खंत थोडी अशी वाटते की आमचा सर्वसामान्य ओबीसी बांधव हा यासाठी पुढं आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शापूरमध्ये जर बघितलं गेलं तर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 20 ते 25 हजार फॉर्म भरले गेलेले आहेत हरकतींचे आणि आणखीन देखील भरायचं काम चालू आहे. परंतु यामध्ये थोडी खंत वाटण्याची अशी गोष्ट आहे की आमचा 65 ते 70% असलेला ओबीसी समाज हा कुठेतरी मतदार आहे हे राजकीय पुढारी विसरतलेले दिसतात. कारण की राजकीय पुढाऱ्यांचा कुठेही इथे हस्तक्षेप दिसत नाही कारण त्यांना याची गरज नाही असं वाटायला लागलेलं आहे. कारण ओबीसी बांधव जो 65% आहे तो कुठेतरी आपला हक्क नोंदवणार आहे मतदाराच्या माध्यमातून आणि हे जर ओबीसी राजकीय पुढाऱ्यांना जर कळत नसेल किंवा इतर पुढाऱ्यांना कळत नसेल तर मला वाटतं कुठेतरी ही बाब खंत वाटण्यासारखी असणार आहे. कारण मग आम्ही जो बांधव ज्या हक्कासाठी भांडतो आरक्षणासाठी भांडतो तिथे राजकीय पुढाऱ्यांना याची गरज वाटत नाही असं दिसून येते. आणि पाहिलं तर ही लहान मुलांचं भविष्य त्यांना कळत नाही कारण जर ओबीसी बांधव ह्या गोष्टीसाठी सर्वसामान्य माणसाला कळतंय आणि राजकीय पुढाऱ्यांना तर फक्त त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची असं जर काही अर्थ असेल तर ते ज्याला ओबीसी समाजा पूर्णपणे विरोध करेल आणि हा मतदाराच्या पेटीतून दाखवून देऊ शकतो. कारण आज पाहिलं तर आमच्या लहान मुलांचं भविष्य काय ह्या लहान मुलांसाठी जे शिक्षण आहे त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या आहेत पुढे त्यांना समाजासाठी जे काही आरक्षण आहे ते आरक्षण जर आमच्यापासून खेचलं जात असेल मिळणाऱ्या आरक्षणामध्ये जर वाटेकरी इतर लोक होत असतील तर त्याला आम्हाला काय मिळणार आहे? म्हणजे एक असं होईल की एखाद्या डब्यामध्ये जर काही भरायचं धरलं त्याच्या आणखीन काही त्याच्यात टाकलं तर मला वाटतं चेपलं जाईल. मग चेपल्या गेल्यानंतर आमच्या समाजाला चेपण्याची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर मग याचा अर्थ आमचा कुठेतरी जो काही मतदार आता वाट पाहू नये येत्या काही दिवसामध्येच इलेक्शन लागणार आहेत लोकसभा आहेत विधानसभा आहेत मग आमच्या ओबीसी बांधवांनी कुठल्या भूमिकेत राहावं? ओबीसी बांधव मग ते समोर राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते जर आमच्याकडे दुर्लक्ष करणार असतील या बाबतीत तर नक्कीच ओबीसी बांधव हा मतदार पेटीमधून आपला जे काही मतदान आहे ते दाखवून आपल्या भूमिकेची बरोबर रास्त भूमिका तिथं नक्कीच दाखवण्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात काय राजकीय नेते उदासीन आहेत? हा राजकीय नेत्यांचं कुठेही आता आम्ही कित्येक दिवस 26 जानेवारीपासून आता ही अधिसूचना काढली गेलेली आहे. 26 जानेवारीपासून जर आम्ही पाहिलं तर एकाही राजकीय पुढाऱ्याने याच्यामध्ये हस्तक्षेप घेतलेला नाही की बाबा आपल्या ओबीसी बांधवासाठी आपण वरती लेवलला आपण भांडलं पाहिजे किंवा हे जे हरकतीचे दाखले आम्ही तयार केलेले आहेत किंवा अर्ज तयार केले आहेत पण यांनी स्वतः कोणीही त्याच्यामध्ये की बाबा हे हरकतीचे आपण उत्सव दाखवून नोंद केलेली दिसत नाही. परंतु आमचे सर्वसामान्य बांधव आहेत आता जय सुविधावाले आहेत साहेब यांनी स्वतः फॉर्म प्रिंटिंग करून ठेवलेले अर्जांचे असे कित्येक बांधव आहेत का त्यांनी स्वखर्चाने आपले पैसे घालून हे फॉर्म अर्ज तयार कॉपी करून ठेवले आहेत आणि आमच्या बांधवांनी त्याच्यावर हरकतीचे दाखल्यासाठी आपले नाव नोंदणी केलेली आहे. आज आम्ही मोठ्या प्रमाणात जाणार महासंघाने केलेल्या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळतो? खूप चांगला प्रतिसाद सर्वसामान्य ओबीसी बांधवाकडून मिळत आहे. महासंघ पूर्ण महाराष्ट्रभर हरकतींचे अर्ज घेत आहे आणि हरकतींचे अर्ज घेत असताना बांधवांनी चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त सहभाग दाखवलेला आहे. आज लाखोच्या संख्येने अर्ज हरकतींचे मंत्रालयात जात आहे. उद्या तर मोठ्या प्रमाणात आणखीन जाणार आहेत. आज आम्ही बघितलं तर प्रत्येक घराने नोंदणी केलेली आहे इथं दिसून येते. आज असल्या शापूर तालुक्याची परिस्थिती बोलली चांगल्या पद्धतीने जनजागृती झालेली आहे. शेवटची तारीख काय आणि काय आव्हान कराल? 16 तारीख ही शेवटची दिलेली आहे परंतु एवढा वेळ न घालवता मला वाटतं उद्यापर्यंत मोठ्या प्रमाणात फॉर्म आपले मंत्रालयात जातात. ओके धन्यवाद. उरलेले असतील तरी पण ते भरतील आणि स्वतः जाऊन देऊन येऊ शकतात. ओके.